आणि एमआयडीसी ची लूट किती केली राजे हो नुसती एमआयडीसी ची लूट नाही एमआयडीसीतला अख्खा भंगार ना भंगार विकून खाल्ला यांनी राणे साहेबांच्या दोनही पोरांना फार सिरियस घ्यावं वाटत नाही मी मुळात राणे साहेबांनाही फार सिरियस घ्यावं असं काही वाटत नाही कारण आमच्या गावाकडे एक म्हण आहे सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे काही माणसं असतात सर्वांना सस्नेह हो जय महाराष्ट्र परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं सीमेवर ज्या शहीदांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व शहीद जवानांना महामानवांना महानायिकांना अभिवादन करत आपल्यासारखीच मी ही उत्सुक आहे सन्माननीय पक्षप्रमुखांचं संबोधन ऐकायला आणि सन्मान्य पक्षप्रमुख अवघ्या काही वेळात या मंचावर उपस्थित होत आहेत तत्पूर्वी या मंचावर उपस्थित असणारे नेते सुभाष देसाई सर नेते अनंत गीते सर मंचावर उपस्थित असणारे घोसाळकर साहेब असतील आमचे नार्वेकरजी असतील मंचावर अनेक मान्यवर आहेत आणि ज्यांच्या प्रवेशासाठी हा सोहळा इथं संमेलित झालेला आहे अशा आमच्या भगिनी स्नेहलताई जगताप दादा हो फार जास्त काही बोलणार नाही दोन तीन महत्त्वाचे मुद्दे मला असं वाटतं की स्पष्ट झाले पाहिजेत गेले चार आठ दिवस महाराष्ट्राचा तळ जरा ढवळून निघालाय एक तारखेची वज्रमुठ सभा प्रचंड मोठी मुंबईत झाली परंतु ती वज्रमुठ सभा काही कारणाने झाकळण्याचे प्रयत्नही झाले पण तरीही वज्रमुठ सभेमध्ये मांडलेले मुद्दे आणि त्या मुद्द्यांच्या पाठीमागची आमची भूमिका ही भूमिका आम्ही का ना काही सोडणार नाही बाकी काहीही झालं तरीसुद्धा मी महाडच्या ऐतिहासिक भूमीत बोलते आहे ज्या ऐतिहासिक भूमीमध्ये एकीकडे रायगड शौर्याची साक्ष देत आहे दुसरीकडे चौदार तळ्याचा संगर स्वाभिमानी सत्याग्रहाची साक्ष देत आहे अशा ऐतिहासिक भूमीमध्ये माझं म्हणणं मांडत असताना मी सत्याचाच आग्रह धरला पाहिजे आणि सत्याचा आग्रह हा आहे की अदानीचे वीस आजार न मांडत असून आले हा आग्रह आम्ही सोडता कामा नाही आम्ही सातत्याने भाजपाला हा प्रश्न विचारावा लागेल कारण ते हा प्रश्न आता बजरंगबली जय श्रीराम इकडे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात जेव्हा कधी भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या आघाड्यांवरती अपयशी ठरते जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी महागाई बेरोजगारी महिला असुरक्षा या प्रश्नांवरती सपशल अपयशी ठरलेली असते आणि बोलण्यासारखं काहीच नसतं तेव्हा तेव्हा ते महापुरुषांच्या फोटो आड जाऊन लपतात मग कधी ते सावरकरांच्या फोटो आड लपतात तर कधी ते धर्माच्या आड लपतात कधी ते बजरंगबलीच्या आड लपतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्दे शिल्लक नाहीत परंतु आपण महाडवासी आहात आणि महाडवासी लोकांना चांगलंच माहिती आहे इथे महाडमध्ये ज्या म्हणून काही चांगल्या गोष्टी घडल्या मग मधला ट्रॉमा केअरचं युनिट उभं राहणं असेल महाडमधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी असेल यामध्ये दिवंगत प्रभाकरराव मोरेजी किंवा अण्णा सावंत साहेब यांचं महत्वाचं योगदान होतं माणिकराव जगताप साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाने या भागात प्रचंड कामं केली महापालिकेची भली मोठी इमारत ही इमारत उभी करण्यामध्ये माणिकराव जगतापांचं सहभाग हा मोठा आहे हे कुणीही नाकारणार नाही मी येताना काही लोकांशी बोलत होते आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराकडे सहज आमची चर्चा चालली होती तेव्हा ते, ते आम्हाला सांगत होते की ताई स्नेहल जगताप हे नाव बाई म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नये कारण ऐन कोरोनाच्या काळामध्ये आणि जेव्हा पूर परिस्थिती तयार झाली त्या पूर परिस्थितीमध्ये जे काम स्नेहल दिदीने केलं ते काम भल्या भल्या इथल्या पुरुष माणसाला करता येणार नाही इतक्या ताकदीने ती माऊली उभी राहिली आणि प्रत्येकासाठी इथं काम केलं ही, ही गोष्ट काबिले तारीफ आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा वडिलांचा मृत्यू झाला हे कळलेलं असतानाही गुडघाभर पाण्यात आणि चिखलात उतरून महाडकरांचे प्रश्न सोडवणं जास्त गरजेचं आहे हे काम करणाऱ्या आमच्या स्नेहल जगताप आहे त्यामुळे महाडची समीकरण बदलायला वेळ लागणार नाही कुणीतरी एक जण म्हणाला की असं झालं तर तसं झालं तर मी कायम असं सांगते की आपला एक स्टाईल है इलाका तुम्हाला और धमाका हा त्यामुळे भरत शेठ गोगावले यांच्यावर मी उभ्या महाराष्ट्रात कुठेही बोलले नाही पण त्यांच्या इलाक्यात घुसून बोललो पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की अरे थांब अरे थांब तुम्हाला माहिती आहे का शेठ शब्द कुणाला लागतो ते एरवी नेता असतो नाही कि नाही आपला नेता असतो नेता कोण असतो जो पुढे नेतो तो नेता असतो शेठ कोण असतो जो व्याज व्यवहार करतो लोकांना लुबाडून खातो लूट करतो तो शेठ असतो पन्नास खोक्यात चिकार लूट करणारी माणसं लबाड्या करणारी माणसं आणि ची लूट किती केली राजे हो नुस्ते एमआयडीसी ची लूट नाही एमआयडीसी तला अख्खा भंगार ना भंगार विकून खाल्लं यांनी अख्खा स्क्रॅप विकून खाल्लं आता या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या महाडला हे सोन्यासारखं महाड जर भंगार होऊ द्यायचं नसेल ना तर भंगार विकून खाणाऱ्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही हे ताकद कळली पाहिजे कारण इथल्या डी सीचे प्रश्न काय आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आमचा एक इथे लल्ला म्हणून होता रत्न पारखी काय चूक होती लल्लाची आहे इकडे चूक काय होती लल्लाची चूक एवढीच की आदित्य साहेबांच्या मोर्चामध्ये कसा दिसला म्हणून लल्लाला कामावरून कमी करायचं दुसरा एक आमचा दळवी नावाचा फक्त मोर्चात दिसला म्हणून त्याला मारहाण करायला उठायचं ही गुंडागर्दी कुणी शिकवली या लोकांना आणि ही गुंडागर्दी करताना बापसे बेटा सवाई अरे अरे बाप तर दहा पर्सेंट मध्ये तुम्ही सात पर्सेंट चौदा पर्सेंट भाव चाललाय तुमचा दादा हो मी ज्या भागात जाते त्या भागाचा लय अभ्यास करून बोलते बर का त्याच्यामुळे ह्यांच्या पर्सेंटेजचे भाव पण पर मला चांगले माहिती आहे ह्यांना ही आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार पहिल्यांदा अस्तित्वात आलं तेव्हा पहिल्यांदा सरकार अस्तित्वात आल्यानंतर जर पहिली सरकार म्हणून यांनी कुठली घोषणा घोषणा केली असेल तर ती तिथला हिरकणीचा जो बुरुज होता या हिरकणीवाडीच्या तिथल्या सगळ्या भेगा बुजवण्याचं त्याचं डागडुजी करण्याचं काम आम्ही हातात घेत हो, आहोत आणि या कामाला आम्ही एकवीस कोटी रुपये जाहीर करतोय असं शिंदे साहेब म्हणाले होते म्हणाले होते की नव्हते एक कोटीतले एकवीस पैसे सुद्धा त्या हिरकणवाडीसाठी खर्च झाले नाही एकवीस कोटी कुठं गेले हे एकदा शेठ ला विचारावं लागेल म्हणजे शेठ तुम्ही नादच केलाय थेट आणि हिरकणी वाड्याची पण झाली का लूट हे एकदा विचारावं लागेल त्यांना नाही आता या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या ज्या पद्धतीने ही महाडवासियांची लूट चालू आहे एमआयडीसी मध्ये काही असलं तरी आमचीच दादागिरी उद्योग चालू द्यायचा की नाही धंदा चालू द्यायचा की नाही यावर आम्हीच काय ते ठरवू इतरांनी काहीच बोलायचं नाही टक्केवारी आम्ही ठरवू भंगार आम्ही विकू काम आम्ही देऊ टेंडर आम्ही देऊ आम्ही सगळ्या प्रकारे सगळ्या प्रकारची गुंडागर्दी ब्लॅकमेलिंग आणि दादागिरी आम्ही करू ही दादागिरी गुंडागर्दी आणि ही ब्लॅकमेलिंग थांबवायची असेल तर आता एक नवा निर्णय घ्यावा लागेल मग पत्रकार प्रश्न विचारत होते मग अशी ते असं म्हणत होते की स्नेहल जगतापांचा लढा एका बलाढ्य वगैरे वगैरेशी आहे कसं होईल त्यांचं त्यांना साधी गोष्ट आम्ही सांगितली राजे हो बलाढ्य ताकदवर विजयी प्रस्थापित हे शब्द उद्धव साहेब ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांना लागतात कालपर्यंत मातोश्रीच्या सावलीला जे उभे होते त्यांना तो विजयी शब्द अनुभवता आला ज्या क्षणी त्यांनी मातोश्रीशी बैमानी केली तो विजयी बलाढ्य ताकदवर आणि महाडकरांच्या काळजात राहणारं नाव हे स्नेहल जगताप आणि येणाऱ्या काळातले नाव असते हे ताकदीनं मांडलं पाहिजे राजे हो एकूण ज्या काही पद्धतीचं राजकारण आणि गलिच्छपणा चालू आहे त्यामध्ये मी कायम मुद्द्यांवरती बोलायचा प्रयत्न करते मी अजेंड्यांवर प्रश्न विचारते मी बजेटवर प्रश्न विचारते अमक्या ठिकाणी तुम्ही एवढं बजेट खर्च केलं त्या बजेटचं चा काय झालं कुठे खर्च केलं कसं खर्च केलं आपण याचे प्रश्न विचारतो पण शिंदे साहेबांचे सवंगडी इतके सवंग आहेत की त्यांना थेटपणे बोलताच येत नाही ते अजेंड्यांवर चर्चा करू शकत नाहीत ते फक्त आणि फक्त ते सवंग आणि थिल्लर भाषा करू शकतात बारसूमध्ये अशीच भाषा काही लोकांनी करायचा प्रयत्न केला त्याचं काय झालं ते आज बघितलं सगळ्यांनी की लोक कुणाच्या पाठीशी आहेत आणि लोक कुणाला प्रतिसाद देतात हेही बारसूमध्ये सिद्ध झालं पण या निमित्ताने फार आम्ही स्वच्छतेचे पुजारी आहोत असं म्हणणारे किरीट सोमय्या ज्यांना मी खेडच्या सभेतही सांगितलं होतं कि कचरा डेपो मध्ये प्लॅस्टिक बॉटल शोधणं त्यांनी बंद करावं मी अख्खे त्यांना कचरा डेपोच्या कचरा डेपो दाखवते त्या कचरा डेपोचं स्वच्छताकरण करण कधी करायचंय ते त्यांनी ठरवावं बारसूमध्ये ज्या जमिनी काही लाखांमध्ये विकत घेतल्या गेल्या आणि नंतर त्याचा सोन्याचा भाव करून जे आता परत त्याचा मागत आहेत गुप्ता नावाचा अधिकारी ज्याची ब्याण्णव एकर जमीन बारसू मध्ये आहे यावर किरीट सोमय्या कधी बोलणार आहेत का त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील त्याच बारसूमध्ये आमदार आशिष देशमुखची अठरा एकर जमीन आहे यावर ते काही बोलणार आहेत का कोकण सारख्या ठिकाणी मच्छीमारी करणाऱ्यांची आडनावं मी कदम सावंत किंवा जाधव अशी आडनावं मी समजू शकते परंतु झवेरी शर्मा गुप्ता कधीपासून तिथे आले बारसूमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत ते सगळेच्या सगळे अडनावं अमराठी कशी काय आहेत आणि या अमराठी अडनावांनी जर भूमिपुत्र असणाऱ्या कोकणवासियांनाच हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल तर ही आपली जबाबदारी असेल की कोकणवासियांच्या सोबत ठामपणे उभं राहावं लागेल सन्माननीय पक्षप्रमुख याच भूमिकेतनं आज बारसूमध्ये रिफायनरीच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेले होते आणि त्या प्रत्येकाला विश्वास देत होते की बाबा तुमच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण आमचं हिंदुत्व हे दंगली करून घर पेटवणारे हिंदुत्व नाहीये तर आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे डोळ्याला पाणी लावून नमनम करणारं हिंदुत्व नाही तर आमचं हिंदुत्व हे अडल्या नडलेल्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणार हिंदुत्व आहे पण हे सगळं चालू असतानाच चा। रत्नागिरीत अजून एका मिमिक्री पण सभा चालू आहे अर्थात त्यांच्यावरती मी पुन्हा नऊ आणि बारा तारखेला बोलेनच आपण बोललंच पाहिजे हा त्यांच्यावर बोललो पाहिजे पण बऱ्याच जणांना असं वाटतंय की राणेंची पोरं फार बोलत आहेत आठ दिवस झालं आणि सुषमाताई तुम्ही काही उत्तर दिलं नाही मगाशी काही पत्रकार विचारत होते जरा जाहीरपणे त्याची उत्तरं द्यावी म्हटलं मला मुळात राणे साहेबांच्या दोनही पोरांना फार सिरियस घ्यावं असं वाटत नाही मी मुळात राणे नाही कारण आमच्या गावाकडे एक म्हण आहे सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे काही माणसं असतात भाजपने त्यांना जी काही सांगितलेली कामं आहेत ती कामं ते चोखपणे पार पाडत आहेत आणि अशी कामं पार पाडताना आम्ही किती खालचा दर्जा गाठवू शकतो आम्ही किती लोअर लेवलला जाऊ शकतो ती लेवल ते दाखवून देत आहेत तर त्यांनी ती लेवल दाखवून दिल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानले पाहिजे मला असं वाटतं की थँक्यू थँक्यू सो मच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन इथं होत आहे तुर्तास आपल्यामध्ये आणि पक्षप्रमुखांच्यामध्ये मी जास्त वेळ न थांबता या पक्षप्रवा प्रवेशाच्या सोहळ्याचे आपल्या सगळ्यांच्यासह साक्षीदार होऊ इच्छिते थांबते रजा घेते जय भीम जय महाराष्ट्र